तर बघ, आम्ही सकाळपासून काम करते, इतका जाम आता कंटाळा आलाय कामाचा. तर सगळं धुवून पुसून घेतलं आणि खालची पण फरची पण पुसली, कट्टा पण धुला, भांडी पण घासली. आणि कृष्णा गेला होता पप्पांना डबा द्यायला, हे काय कृष्णा पप्पांना डबा दिला ना, डबा देऊन तिथनं पेरू खाऊन आलाय पप्पापासून. तर बघा, काल पण मी काही ब्लॉग घेतला नाही, काल पण मला स्वयंपाक होतं. काल तर दुपारपर्यंत 2 वाजेपर्यंत काम गेलं, आज तर 3 वाजेपर्यंत कम्प्लीट काम गेलं मला घरातलं सगळं. हे ती तरी आत्यांनी मला लसूण सोलून दिलं, आम्ही तिची भाजी नीट करून दिलती आणि कोथिंबीर नीट करून दिलती, परत कांदा टमाटो हिरवी मिरची ती कापून दिलती सकाळी पोह्याला. सकाळी मी यांना पोहे दिलं करून, चहा दिला सगळ्यांना, नाश्ता होती शूटिंगच्या माणसांना. तर सगळी शूटिंगला गेलेत आणि दुपारचं पण जेवण पण दिलंय. तर कृष्णा म्हणला ठेवणं झालंय, जेवण काय केलं नाही. तर मग काय माहिती कधी जेवतात कधी माहिती. आता जाम मला कंटाळा आलाय आणि काल पण माझी लेत आरंभ झाली चपात्या केल्या. काल मी भाजी कशाची बनवली होती, काल मी 2 भाज्या बनवल्या होत्या, तांदूळच्याची आणि आणखी पातळ भाजी कशाची तरी बनवली होती, मला पण आठवणं काल काय दिलं होतं काय माहिती नाही. तर काल 3 भाज्या दिलत्या, आज भरीत दिलं वांग्याचं, मटकीची भाजी, मेथीची भाजी, गवरे शेंगा 4 भाज्या दिल्यात आणि चपात्या दिल्यात भरपूर. का तर बघा, भाकरीला पीठ नाही, काल 2-3 दिवस झालं दळण केले, तर दळून काय आपण आणलं नाही, गिरणीत नेऊन ठेवलं आहे आता. आणि कृष्णाला सकाळी मी दिलता शाबू दिलता आज डब्याला करून, आणि आज गुलाबाचं फुल घेऊन गेलता म्हणला मिसला मला द्यायचे फुल. कृष्णा दिलं का मिसला गुलाबाचं फुल? दिलं का? आणि मी रात्री परत संध्याकाळी आणखीन स्वयंपाक बनवला ह्यांना. शूटिंगवरनं 10 वाजता आले, झोपली होती, झोपेतनं उठवलं होते मला जेवायला, इथे दिलं भाकरी केल्या, चपात्या, डाळीचे आमटे, परत अंड्याच्या पोळ्या करून दिल्या सगळ्यांना, जेवायला दिलं, भांडे जाळी घासली. परत सकाळ उठले कम्प्लीट, मी रात्री 1 वाजेपर्यंत जागीच होती, झोपच लागत नव्हती काय काय माहिती. ह्यांनी जेवण करून परत शूटिंगला गेलं, परत 1 आलं घरी 1 वाजता शूटिंग संपल्यावर. आणि सकाळी परत 8 वाजता उठून नाश्ता इथे करून दिला, परत शूटिंगला गेले. ह्यांनी तर नाश्ता पण केला नाही, चहा पण पिला नाहीत आणि पोहे पण खाल्ले नाही, आंघोळ केली तसंच बाहेरच्या बाहेर गेलं. फोन लावत होती त्यांना, फोन पण उचलत नव्हतं. परत म्हणले आले शूटिंगला, म्हणलं चपात्या किती द्यायच्या सांगा, म्हणले काल दिलते तेवढ्याच दे, तर आज जरा जास्तच दिले चपात्या. जम्माला आता घरातल्या कंटाळा आलाय कामाचा, निवांत झोप वाटलंय आता. आता मी पण झोपणारच आहे. आता संध्याकाळी थोडे असं आंग टाकूस तर लगेच आता 4 वाजते, लगेच संध्याकाळचा टाईम, लगेच भाजीचा विचार काय करावा, भाजी काय नाही. कृष्णा बसला बघा मोबाईल बघत होता सॉफ्टवेअर. होय कृष्णा, कालचं डबं घेऊन आला हा? कोण कोण होत शूटिंगला कृष्णा? तर संध्या पण होती बघा. मी काही सकाळी आज पण व्हिडिओ घेतला नाही, पण सकाळपासून घेतलाय थोडा थोडा. हाई संध्या, आणखीन एक मॅडम होत्या शूटिंगला, अशी आहेत भरपूर जण शूटिंगला, तर भरपूर डबा पण दिलाय जेवायला त्यांना. हाय कृष्णा, लाईट काय लावली नाही, बंद काय काय माहिती बघ लागेल टाकले बघ खाली, आणि काही वरती टाकलेत कपडे. आणि गुलाबाचं गुलाब मी सकाळी तोडलं होतं, कृष्णाने दिलं मिसला, आणि कपडे टाकलेत मी गेलो तोळायला आणि खाली इकडं काही तर. तर बाहेर तर कोणच नाही बघा, थोड्या वेळ बसावं म्हटलं, बसायला काय नाही. आता मी थोड्या वेळ जाऊन झोपतेच होती, काय करावं काय नाही ती, मला पण कंटाळा येतो कामाचा. आता यांचं शूटिंग संपत आहे का नाही संपत काय माहीत नाही मला पण. तर का परत संध्याकाळी स्वयंपाक करावं लागतं आहे माहीत नाही मला. तर आज मला आत्यांनी चपात्या करू लागलेल्या, एवढेच पिठात एवढीच कणिक मिळली होती आज मी चपात्याला जास्त. तर भूक लागली मला पटापटा जेवण केलं, पिऊ आणि आत्या झोपल्यात, आपा पण झोपले डबा देऊन आत्ता चाले. तर चला बघू ह्यांनी आल्यावर, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता ब्लॉग झाली तरच करते.
दार उघडू नका, हा मोबाईल बस कर, चल अभ्यास कर. आज तुझा पेपर होता ना, कृष्णाचा पेपर होता. पेपर चालू सांगते. कसा गेला पेपर तुझा? मार्क पडले. किती पडले मार्क? लय. किती किती किती? सहा. होय. इंग्लिशला जातो हिला का? पाच इतकी. तर कृष्णाचं पण पेपर चालू आहेत बघा. रोज सकाळी लवकर उठतो, आंघोळ करतो, कपडे घालून येतो, तेल पावडर मारायला लावतो, फुगसा डबा बाटली आणि त्याला खायला द्यावं लागतं. आत्या घालतात आंघोळ घेती त्याला, मी करती डबा आणि शाळेत जातो कृष्ण पटकीने. आज दिलं त्या शाबू. आज शाबू सगळ्यांना आवडला काय? शाबू केलेला सगळा खाल्ला. त्याला बटाटा चपाती पाहिजे होती, बटाटा चपाती दिली काल. आणि आज सकाळी परत ती मला भेंडी चपाती मागत होता खायला. म्हणलं आता भेंडी नाही, भेंडी सांगते आणायला. तर सकाळीच माळव आणले बघा. माळव काय मटकी, कोथिंबीर, मेथीची भाजी आताच केली आहे, गवारीची शेंग असं माळव आणले. आता तांबट आणि गहू आहे. ते आता संध्याकाळी बघायचं काय करायचं काय नाही. जेव्हा इथं आलंय बघा कामाचं, आज कंटाळा आलाय. थोडं जास्तच काम पडलं, दोन दिवस झालं. तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मी ब्लॉग नाही इथंच करते. तर बाय बाय कर कृष्णा. बाय.